श्री सत्यनारायण मास्टर चषकाच्या वतीनं हे तुम्हाला निमंत्रण आहेत. आपण जेवल्याशिवाय कोणी जाणार नाही आहात. मॅचच्या दिशेने वळूयात. दोन महत्त्वाचे संघ आहेत. शिरगाव मास्टरचा संघ मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर श्री पोषमाता भाईंदर पाटाचा संघ आहेत. आणि मॅचची पहिली कहाणी घेऊन येत आहेत पुण्याचा दिनेश किने सर, व्हॉइस ऑफ पांजू. स्ट्राईकला जयवंत पाटील, नॉन स्ट्राईकला राजेश भोईर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. खरं आयोजकांच्या माध्यमातून अप्रतिम जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे. जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुठल्याही संघाने जायचं नाही. खास करून विनंती असेल, पन्नास वर्षावरील जो बॅटर आहे तो मात्र प्रथमतः स्ट्राईक घेईल आणि नॉन स्ट्राईक एंडला 45 वर्षावरील बॅटर राहील. नऊ चेंडूचा खेळ झाल्यानंतर मात्र त्या खेळाडूला रिटायर घेता येईल याचीही दखल घ्या. आणि ज्या कोणाला काही तक्रार नोंदवायची असेल तर तक्रार नोंद वही सुद्धा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहे, याची नोंद घ्या. कारण आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आयोजन खूप चांगलं करण्यात आलेलं आहे. त्यांच्या समवेत प्रायोजक मिळणं भरपूर महत्त्वाची गोष्ट. आणि असे प्रायोजक आम्हाला लाभले गेलेत, देणगीदार लाभले गेलेत, त्यांचंही आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. प्रभाकरजी ओगे साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपये आणि ज्या चमचमत्या ट्रॉफीज आपण पाहतोय, संजय नामदेव ओगे साहेबांच्या माध्यमातून या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून 100 किलो तांदूळ आम्हाला देण्यात आलेले आहेत, त्यांचंही आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. सामन्याला सुरुवात होतोय. स्टार्ट ऑफ द प्ले. संजय मेहरा सर इशारा करतायत की सामना स्टार्ट झालाय. उजव्या हाताने मारा करण्याकरता पांडुरंग पाटील गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघनायक आहेत, जबाबदारी स्वीकारतायत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हो आणि एक मिनिट फक्त थांबवतो, एक पारितोषिक देखील येत आहेत. प्रवीण भोईर आणि प्रमोद या क्षेत्ररक्षकाने जर झेल टिपली तर गणेश भोईर खंदरपाडा यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहेत. ते प्रवीण भोईर आणि प्रमोद या खेळाडूसाठी असणार आहेत. मॅचला सुरुवात होईल. डॉक्टर पांडुरंगजी पाटील मैदानावरती पहिला षटक हाताळण्यासाठी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती जयवंत यांचा हा फटका स्ट्रोक आपण पाहिला तर सरळ निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मात्र शेवटच्या मोमेंटला हा झेल निसटला गेलाय. पहिल्या चेंडूवरती जयवंत पाटील याला मिळालेलं हे जीवनदान कितपर्यंत आपण पाहिलं तर मागडं ठरेल. येणारे चेंडू येणारा काल दर्शवेल मैदानाच्या आतमध्ये. कारण एका बाजूला राजेश भोईर एक बिझी बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, भाईंदरपाडा संघाच्या माध्यमातून स्वतः संघनायक आहेत. राजेश भोईर स्ट्राईक एंडला येतोय. धाव फलकावरती एक धाव एक चेंडूच्या समाप्ते अखेरीस या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला डीपमध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक 30 yard सर्कलमध्ये शॉर्ट थर्ड पॉईंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. तदनंतर आपण पाहिलं तर सिली मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन साईडला मिड ऑनच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक सजवला गेला आहे 30 yard सर्कलच्या आतमध्ये. सुसज्ज असं मैदान, प्लेन सपाटीकरण. कारण चेंडू पाठीमागच्या दिशेने जर निघून गेला तर निश्चित स्वरूपाने 4 धावांची मोहर त्या चेंडूवरती उमटवली जाऊ शकते. इतकं चांगलं आउटफील आपल्याला पाहायला मिळतंय. लान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर जी प्रॉपिंग लाईन आहे त्याच्या बाहेर चेंडू लँड केलाय. नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून. जयवंत पाटील सर आपल्याला माहिती आहे मास्टर क्रिकेटमध्ये फ्री हिट नसतो, याची दखल घ्या. धाव फलक पुढे येतोय. धाव फलकावरती 2 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक सरळ बॅटने व्ही शेप मध्ये बॉल ला अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. 1 bounce ओव्हर द रोप इन टू द गॅप. 4 धावा चौकार. स्ट्रोक पाहायला मिळाला राजेश भोईरच्या बॅटमधून. मी मगाशी उल्लेख केला एक बिझी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं काही बदल आली ते होतं डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना चेंडूच्या अगदी रेषेत आले आणि सरळ बॅटने कसं खेळावं हे दाखवून दिलं. पुन्हा एकदा सरळ बॅटने स्टेप डाऊन द ग्राउंड चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तद्वर मात्र झेल निसटतोय आणि 2 धावा काही रोखल्या जाणार नाही. झेल सोडण्याचं प्रायचित काय ते येणारे चेंडू निश्चित स्वरूपाने दर्शवतील. कारण हे 2 batter आहेत. हे 2 batter अगदी घातक होऊ शकत आहेत मैदानाच्या आतमध्ये. खेळण्याची क्षमता आपण पाहिली तर मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात सातत्याने आपण पाहतोय राजेश भोईर यांना. धावांची गती पुढे सरकली गेली. धाव फलकावरती 8 या आकड्यावरती चेंडूंचा खेळ झालाय. पांडुरंग पाटील यांच्या 3 एक पारितोषिक येत आहे. प्रथमेश ओगे बंडी दादा त्यांच्या माध्यमातून. शिरगाव संघाच्या कुठल्याही खेळाडूनं जर हॅट्रिक विकेट घेतल्या तर 3,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत गोलंदाजासाठी. 3 विकेट घ्या
आणि 3000 रुपयाचा पारितोषिक आपला नाभी करा. प्रथमेश जोगे बंडेदारांच्या माध्यमातून आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आपण पाहिले तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला निघून जातोय. एकदा वर्जित केलंय. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेलंय. धाव फलकावरती एकंदरीत 9 धावा 9 रन्स. पहिलं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ हाताळला गेलाय पांडुरंग पाटील यांच्या हत्कंडातून. ऑन साइडला हा पंपुलचा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. डीप मधून स्क्वेअर लेग वर्ण क्षेत्ररक्षक येतोय. फंबल होतोय आणि तद्वर मात्र 2 धावा सुरेश घरत होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. इथे हा ना करता करता जयवंत पाटील रनआउटच्या माध्यमातून परतावा लागेल तंबूच्या दिशेने. पहिला धक्का, पहिल्या विकेटचं पतन. गडीबाद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जयवंत पाटील गेल्यानंतर जयवंत भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर ऑन साइडला फुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे. तद्वर मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एकदा वर्जित केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोका होऊ शकतोय. यस इज गॉन. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक धक्का बसतोय. फलंदाज राजेश भोईरला सुद्धा परतावा लागेल. अतिघाई संकटात नाही. आणखीन एक धक्का. 2 गडी बाद. आदरणीय बंडू पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आरके जीवदानी केबल नेटवर्कचे सर्वे सर्व आणि आरके जीवदानी केबल नेटवर्क अँड बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वे सर्व आहेत. मी बंडू पाटील साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. अनेक खेळाडू आज आपण या मैदानावरती खेळताना पाहणार आहोत. शिरगाव संघाचे समर्थक सध्या बरोबर आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगचं जो झोन आहे त्या दिशेने त्या मंडप्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर सारे प्रेक्षकवर्ग त्या गावातून देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि येत्या 27-28 जानेवारी या दिवसामध्ये आपण पाहिलं तर शिरगाव मास्टरची स्पर्धा आहे. पहिल्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्या मैदानावरती. त्यानंतर 20-21 तारखेला आपण पाहिलं तर जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी यांच्या माध्यमातून टिवरीच्या मैदानावरती आपण तो क्रिकेटचा रणसंग्राम आपण त्या मैदानावरती देखील पाहणार आहोत. आमच्या जोडीने जॉईन असेल तिथे दिनेश किनीसर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सर, सध्याचा विचार केला तर आपण पहिलं षटक जर पाहिलं ना तर पहिलं षटक अगदी म्हणता येईल बॅलेन्सिंग होतं. जिथे चौकार आले, जिथे विकेट आल्या आणि जिथे धावा रोखताना देखील आपण पाहिलं. नक्कीच नक्कीच. ज्या पद्धतीने 12 धावा आलेत, 12 धावा आल्यानंतर 2 गडी बाद रनआउटच्या माध्यमातून ती गडी बाद झालेत हे थोडेसं आपण पाहिलं तर चिंतेची बाब असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत पाहिलं तर क्रमांक 4 वरती भूषण दाखल झालाय. आता 2 फ्रेश बॅटर आलेत. जयवंत भोईर एका बाजूला, भूषण भोईर एका बाजूला. इथून मात्र चांगली भागीदारी करावी लागेल. धावांची गती फलकावरती 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पोष मात्रा भाईंदरपाडा या संघाची आपण पाहतोय. षटक क्रमांक हे दुसरा आहे. दुसरं षटक हाताळण्याकरिता प्रवीण गोलंदाजी मार्कवरती येतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षण आता मात्र फैलावलं जातंय. थर्डमॅनला आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनच्या स्वरूपात आपण पाहतोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक, डीपमध्ये लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक, डीपमध्ये मिड ऑन, मिड विकेट स्क्वेअर लेग आणि तदनंतर आपण पाहिलं तर लॉंग लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर जयवंत आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू निघून जातोय. एकदा वर्जित केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना मोठा फटका कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न फ्लिकच्या फटक्यात कन्व्हर्ट केला होता. तद्वर 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेले. धाव फलकावरती 14 धावा. सिंगल डबलला रोटेट करत आहेत. एक चौकार जरूर या इनिंगमध्ये आतापर्यंत आपण पाहिला तो राजेश भोईरच्या बॅटमधनं. इथे आपण पाहिलं बॅटची एज. एस इज गॉन. प्ले डॉनच्या स्वरूपाने आणखीन एक धक्का बसतोय. फलंदाज जयवंत भोईरला जावं लागेल तंबूच्या दिशेने. गडीबाद.
अप्रतिम रीत्या कमबॅक केले गेले। आपण पहिले तर शिरगाव मास्टर संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकात जरूर 12 धावा आल्या, इथून प्रवीण धावांवरती लगाम कसण्याचं काम करतोय। नवीन बॅटर धर्मेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, धावांची गती 14 धावा असताना तिसरा धक्का बसला गेलाय। मग बॅटर आपण पहिले तर जयवंत भोईर प्लेडॉनच्या स्वरूपाने बाद झालेत, नवीन बॅटर धर्मेंद्र त्याची जागा भरून काढण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत, चौथा सामना असेल या दिवसातील। एका बाजूला समजा बाहेर बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून जातोय, एकदा वर्जित केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, हा ना करता करता दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील। धावांची गती पुढे सरकली गेले, धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 16 वरती जाऊन पोहोचली गेले। 16 धावा, 5 षटकांचा सामना, 5 षटकात 5 गोलंदाज, दुसरं षटक 37 वर्षावरील गोलंदाज आपण पहिला तर हातालत असताना अप्रतिम चेंडू होता आतमध्ये येणारा चेंडू, बॅटची एज घेऊन मात्र जस्ट स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झालाय, एकदा वर्जित केले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, हा ना करता करता दोन धावा पूर्ण केल्या जातील। गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि दोन धावेसहित संघाची धावसंख्या एकंदरीत आपण पहिले तर धाव फलकावरती 18 रन्स 18 धावा। चुकीच्या दिशेने फेकी केली गेली, जर अचूक फेकी असती स्ट्राइकर्स एंडच्या दिशेने तर आणखीन एक धक्का आपल्याला पाहायला मिळाला असता मैदानाच्या आतमध्ये। मात्र इथे सुखरूप दोन बॅटर आहेत, धावांची गती 18 धावा या फलकावरती अप्रतिमरित्या आपण पाहतोय। इथून पार्टनरशिप लावण्याचा प्रयत्न या दोन बॅटरचा जरूर झालाय, मात्र तालमेल चांगला असावा लागेल। धावांची गती 18 धावा फलकावरती, षटक क्रमांक दुसरा, प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतोय। फुलटॉस बॉल ऑन साइडला, फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केलाय, स्वीप शॉट खेळायचं होतं मात्र चेंडू मिडविकेटला निघून जातोय, तत्वर फंबल झालेत आणि त्याचा फायदा दोन धावा। बघा सिंगलला काही जबरदस्त रीत्या डबलमध्ये कन्वर्ट करत आहेत, एक चांगली धावण्याची क्षमता, रनिंग बिटवीन द विकेट माहिर आहेत हे दोन बॅटर्स, एका बाजूला भूषण दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र। धावांची गती दोनने पुढे सरकली गेले, एकंदरीत पहिले तर 20 रन्स 20 धावा। फुलटॉस बॉल इन टू द गॅप मध्ये अप्रतिम स्वीप शॉट पाहायला मिळतोय, मात्र फुटबॉल पद्धतीने चेंडूला स्टॉप केले गेलंय, दोन धावा सहजरित्या, तिसऱ्या धावेचा आता प्रयत्न होतोय का, यस नो वेटचा कॉल व्यवस्थितरित्या जुळतोय, यू वेट म्हणून सांगितलं गेलं, दोन धावा येत आहेत आणि दोन धावेसहित षटक क्रमांक हे दुसरं समाप्त झालंय। दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस 11 धावगती राखत असताना बाईंदरपाडा मास्टर संघ जाऊन पोचतोय 22 या धावसंख्येवरती। तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती, डीजे यानंतर होणारा सामना खानिवडे मास्टर विपक्ष नवघर मास्टर ए दोन, या दोन संघादरम्यान आपण लगेच टॉस करणार आहोत, याची दखल घ्या। पहिला साईनची जी प्रक्रिया आहे, सहीची प्रक्रिया आहे, ती आपण पूर्ण करून घेणार आहोत प्लेईंग 11 वरती। ऑप्शनच्या बाहेर अशोक पाटीलचा हा चेंडू, प्रतिम थोडासा उसली घेणारा टप्पा पडल्यानंतर तद्वर मात्र पॉईंटच्या क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल झाला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि इथे फलंदाज बाद होतोय, रनआउटच्या माध्यमातून गडी बाद, यस इज गॉन। हॅलो हॅलो, तर धर्मेंद्र रनआउटच्या माध्यमातून बाद होतोय, नवीन बॅटर सतीश येतोय। सतीश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, धावांची गती एकंदरीत आपण पाहिले तर 23-23 वरती, काही सफलता दाखवली अशोक पाटीलने, अप्रतिमरित्या गॅदर केलं चेंडूला आणि तितक्याच चपलाईने तो चेंडू एस्टॅनवरती लावला गेला आणि रनआउटच्या माध्यमातून धर्मेंद्रला जावं लागलं तंबूच्या दिशेने। धावांची गती 23 वरती, धक्का क्रमांक आपण पाहिले तर
चौथा बसला गेलाय नवीन बैटर सतीश मैदान आत मध्ये आलाय पॉइंट क्षेत्रात अप्रतिम अपरकटचा फटका पॉइंट क्षेत्र रक्षकाच्या अगदी डोक्यावरन बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चार धावा चौकार नितिन कुमार भोईर साहेब विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती आपला यथोचित स्वागत सन्मान आहे तो यथोचित स्वागत सन्मान केला जाईल मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं हे मुख्य विशेषता या स्पर्धेचं आपण विश्लेषण पाहणार आहोत आणि नितिन कुमार भोईर साहेब आहेत उपसरपंच आहेत टीव्हीचे त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल जाऊयात तोपर्यंत आपण मॅचच्या दिशेने ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद जरूर मागितली गेली पंच सहमत नाहीत ऑप्शनच्या बाहेर जो चेंडू हाताळला गेला थोडीशी वेळ दिली होती जागा बनवली आणि स्वतःला रूम दिला पॉइंटच्या वरतून चेंडूला लँड केलं सीमारेषेच्या पलीकडे चार धावांकरिता धावांची गती एकंदरीत आपण पाहिलं तर धाव फलकावरती पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हा स्ट्रोक खेळला गेलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे एकच धाव चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं फेकी अचूक आपल्याला पाहायला मिळाली धावांची गती पुढे सरकली गेली धाव फलकावरती 28 धावा अशोक पाटील पुन्हा एकदा सज्ज झाले षटक क्रमांक हे तिसरं पाचवा चेंडू असेल या षटकातील डिप मध्ये आपण पाहिले तर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय फ्लाइंग स्लीप अर्थातच शॉर्ट थर्ड आपण पाहतोय तदनंतर शॉर्ट फाईनला एक क्षेत्ररक्षक ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचं काम सतीशने केलं एक धाव घेतली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न सतीश याला आपण पाहतोय अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा सहजरित्या सतीशचा हा कॉल होता आणि लगेच दुजोरा दिला या कॉलला आणि तद्वर मात्र दोन धावा सहजरित्या षटक क्रमांक आपण पाहिले तर तिसरं मार्गस्थ असताना धाव फलकावरती एकंदरीत 30 धावा या फलकावरती आहेत वेल अँड गुड सरासरी आपण पाहिलं तर राखली गेले अचूकता दाखवली यावेळेस आपण पाहिलं तर दोन बॅटरने शेवटचा बॉल या षटकातील जेवणाची व्यवस्था चालू आहे जे संघ आपण पाहिलं तर उपस्थित आहेत त्यांना आम्ही खास करून विनंती करतोय आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल की आपण जेवणाचा आस्वाद घ्या डान्सिंग डाऊन द ट्रॅक सरळ बॅटने वी शेप मध्ये डीप मध्ये दोन क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत लॉंग ऑन लॉंग ऑफचा तद्वर एक धाव दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि दोन धावा सहजरित्या तीन षटक समाप्त झालेत एकंदरीत आपण पाहिले तर तीन षटकात 32 धावा फलकावरती आहेत आणि 32 धावा या अप्रतिमरित्या सरासरी राखत असताना एकंदरीत जवळपास 11 सरासरी राखली गेली भाईंदरपाडा मास्टर संघाच्या माध्यमातून ओव्हर टू धनंजय यस व्यासपीठावरती आपण सन्मानित करतोय धनंजय आहेत तंडेल कॅमेरामॅन नितिन कुमार भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत टिवरी गावचे आपण पाहिलं तर उपसरपंच म्हणून आपण ज्यांना पाहतात एक गोड व्यक्तिमत्व म्हणून आपण नेहमीच पाहिलं नितिन कुमार भोईर साहेबांना आणि त्यांचा व्यासपीठावरती यथोचित जो मान सन्मान आहे तो केला जातोय मायची शॉल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर स्पर्धेची आठवण म्हणून हा पुष्पगुच्छ आपल्याला पाहायला मिळतोय आदरणीय नितिन कुमार भोईर साहेबांचा उपसरपंच आपण पाहतात टिवरीचे यांचा मात्र हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतो थँक्यू आपण महत्वाचा वेळ या संपूर्ण स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून आभार असणार आहेत जाऊयात चालू असलेल्या मॅचच्या दिशेने शिरगावचा संघ आहेत तीन ओव्हरमध्ये धावा जवळपास 32 त्या आसपास पोहोचल्या गेल्या आहेत परंतु दोन षटकामध्ये धावा रोखायच्या आहेत एका बाजूला भाईंदरपाडा संघानं जो वेग पकडलेला आहे त्याच वेगाने चालण्याचा प्रयत्न भाईंदरपाडा करेल परंतु शिरगावला या परिस्थितीमध्ये हवे आहेत विकेट घेतल्या तर मॅच बनवू शकतायत मॅच बनवण्यासाठी विकेटची नितांत गरज आहे ते आपण पुन्हा एकदा मैदानावरती पाहणार आहोत भाऊदेवी कांदरपाडा संघ आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात त्याबद्दल श्री सत्यनारायण मास्टर कोपरीच्या वतीनं आपलं मनापासून आभार आहेत आणि पुढील येणाऱ्या संपूर्ण स्पर्धेसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत ओल्ड कॉमेंट्री बॉक्स तर 32 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत चांगलं क्रिकेट प्रतिमरित्या फुलत असताना पुढे येत असताना आपण पाहतोय सुरेश घरत गोलंदाजी मार्कवरती आलेत क्रमांक 4 हे षटक असेल धाव फलकावरती 32 धावा वेल अँड गुड सरासरी राखली गेले जरूर एका बाजूने विकेट प्राप्त झालेत मात्र दुसऱ्या बाजूने जी धावगती आहे ती मात्र आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवली गेले पोस्ट मात्र भाईंदरपाडा संघाच्या माध्यमातून
सरल बैट ने अगदी पंचांच्या डोक्यावरन चेंडू लैंड केला, एकदा घेतली गेली, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत, मात्र एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होत असताना चांगले क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी अचूकता दाखवली, धावांची गती एकने पुढे सरकली गेले, एक धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय 33 वरती, 33 धावा, चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये डान्सिंग डाउन द ट्रॅक। आधीच आपण पाहिलं तर मनकोडा ओळखला गेला होता, मोठा फटका खेळायचा होता, मात्र मोठा फटका खेळण्याकरता जी फ्लाईट हवी होती ती दिली नव्हती, तद्वर मात्र चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने, डॉट डिलिव्हरी येते, खूप वेळानंतर हा निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने, मोठा फटका इंटू द गॅप मध्ये जाईल का, मात्र झेल शेवटच्या मोमेंट्सला निसटला जातोय, अप्रतिम प्रयत्न केला गेला मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा झाली नाही मैदानाच्या आतमध्ये, तद्वर दोन धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेली, धाव फलकावरती 35 वरती, षटक क्रमांक चौथ, सुरेश गोलंदाजी मार्क वरती, तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, तीन चेंडूंमध्ये तीन धावा त्याने खर्च केलेत। इथे फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉलला व्यवस्थितरित्या कन्व्हर्ट करता आला नाही, तिथे एकदा वर्जित झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दोन धावा सहजरित्या, कारण डीपमध्ये ज्या ज्या वेळेस चेंडू जातोय त्या त्या वेळेस मात्र दोन धावा घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न या बॅटर्सने केला गेलाय, धावांची गती पुढे सरकली गेली, धाव फलकावरती 37 धावा, 37 रन्स ऑन द बोर्ड, मोठा फटका समोरच्या दिशेने, अगदी आपण पाहिलं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध जास्तीत जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, धावांची गती एकने पुढे सरकली गेली, धाव फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 38 धावा, शेवटचा बॉल असेल या चौथ्या षटकातील, 38 धावा फलकावरती आहेत, मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे, एसटी रक्षक झेल खाली करणार नाही चुकी, आणखीन एक धक्का बसतोय फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, झेलबादच्या माध्यमातून आणखीन एक धक्का, गडीबाद। पूर्णांक 50 धावगती राखली गेली, चार षटक समाप्त झाले, चार षटकांमध्ये 38 धावा, पोष मात्र भाईंदरपाडा संघाचे आपण पाहतोय, नवीन बॅटर विजय भुईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, धावांची गती एकंदरीत पाहिले तर 38 वरती, ज्या पद्धतीने मोठे स्ट्रोक आले नाहीत मात्र ग्राउंड स्ट्रोक जरूर पाहायला मिळाले, सिंगल डबल ला कशा पद्धतीने कन्व्हर्ट करावं हे सातत्याने आपण पाहिलं तर या बॅटरच्या माध्यमातून आपण पाहतोय, अप्रतिम फिटनेस जपला गेलाय दोन बॅटरच्या माध्यमातून, एका बाजूला विजयला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सतीश या जोडीवरती नजर असेल, कारण उर्वरित 6 बॉलचा खेळ येणं बाकी आहे, पहिलाच बॉल अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना मोठा फटका उडवलाय आणि पाहता पाहता झेल निसटला गेला, चुकीला माफी नाही, चेंडू सीमापलीकडे, चार धावा चौकार। विन द मॅचेस, पकडो कॅच, जीतो मॅच, हे क्रिकेटचं सूत्र आहे, ते कुठेतरी पाठ करावं लागेल शिरगाव संघाला, बॅकफुटला गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, पैडिश लॉंग ऑफला बॉल निघून जातोय, एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दोन धावा सहजरित्या, दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेली, धाव फलकावरती 44 अर्थात 44 धावा या फलकावरती आहेत, दोन बॉल आतापर्यंत फेकले गेलेत विनायकच्या हातकंडातून, इथून एखादी विकेट प्राप्त करावी लागेल, डॉट चेंडू भरपूर मायने राखतील, मोठ्या धावसंख्येकडे चाललेत, एकंदरीत आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय, आतापर्यंत दोन चौकार या इनिंगमध्ये आपण पाहिलेत, मात्र सिंगल डबलला काही जबरदस्तरित्या अप्रतिमरित्या आपण पाहिलं तर प्राधान्य दिलं गेलंय, एका बाजूला सतीश इनफॉर्म बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय, खूप चांगला खेळ त्याचा सातत्याने राहिला गेलाय, मागच्या वर्षीही आम्ही त्यांचा खेळ पाहिला होता, यंदाही त्याच जोमात खेळत आहेत, खोलवर चेंडू होता आणि खोलवर चेंडूला अगदी आपण पाहिलं तर फ्लिकच्या फटक्यात कन्व्हर्ट केलं, मिडॉनला चेंडू निघून जातोय,
मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, तद्वर दोन धावा। दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेले, धाव फलकावरती 46 धावा या फलकावरती आपण पाहतोय। खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत हाताळलं गेलंय पोषमात्र भाईंदर पाडाच्या माध्यमातून, 46 धावा या फलकावरती। उर्वरित तीन बॉलचा अजूनही खेळ बाकी, शेवटच्या षटकात कशी फलंदाजी करावी ते सतीशने अगदी दाखवून दिलंय। फुल टॉस बॉल, त्यावरती प्रहार, नो बॉलचा सिग्नल सुद्धा पंचांनी केलेला आहे ओव्हर स्टेपिंगचा, तद्वर दोन धावा। 1+2 अशा या तीन धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। तीन धावीसहित संघाची धावसंख्या 49, 49 वरती जाऊन पोहोचला गेलाय। फुलटॉस चेंडू होता, व्यवस्थितरित्या कन्वर्ट करताना आला नाही। अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे, ते कुठेतरी जपावं लागेल। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, पुन्हा एकदा स्लोअर वन, चेंडू ऑन साईडला लॉंग ऑनच्या दरम्यान निघून येतोय। एक धाव घेतली गेली, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दोन धावा सहजरित्या, काही जबरदस्त कॉलिंग पाहायला मिळतंय विजय आणि सतीशचं। अप्रतिम धावण्याची क्षमता, अचूक नियंत्रण, अचूक कंट्रोल पाहायला मिळतो। यस नो वेट हे तीन कॉल जे आहेत ते सुद्धा जुळले जात आहेत। एकंदरीत 51 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत। इथे निर्धाव चेंडू येतोय, अचूक टप्प्यावरती हा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा जरूर होता, मिस टाइम स्ट्रोक होतोय। चेंडू इष्टरक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपाने, शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला। 51 धावा आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या ही आपण पाहतोय। या मी विनंती करतोय टॉस करता दोन संघनायकांना, खाणिवडे मास्टर संघनायक आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत नवघर मास्टर ए। या दोन संघनायकांना खास करून आमची विनंती असेल की आपण टॉस करण्याकरता टॉस का बॉक्स मध्ये यावं। धाव फलकावरती एकंदरीत पाहिलं तर पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस पोष मात्र भाईंदरपाडा मास्टर हा संघ जाऊन पोचतोय 51 वरती आणि विजयाकरिता 52 धावांचं लक्ष असणार आहे। 52 रन्स टू विन शिरगाव मास्टर। जाऊयात आपण पुण्याला टॉसच्या दिशेने वळणार आहोत। विनंती असेल आपण दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी या व्यासपीठावरती मंडप डेकोरेटर्स म्हणून आपण पहिले तर शिरगाव गावातील जो संघ आहेत परंतु त्याच शिरगाव गावातील आपण ते व्यक्तिमत्व पाहतात मिस्टर विक्रमजी घरत आहेत आमच्यामध्ये उपस्थित, तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय। दिलीपदत्ता पाटील यांना विनंती करतोय। भव्य दिव्य मंडप्स ज्यांच्या माध्यमातून उभारले गेले आहेत ते शिरगाव साई प्रीत मंडप डेकोरेटर शिरगाव यांचा सन्मान केला जातोय। मिस्टर विक्रमजी घरत यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। खूप छान प्रकारे आपण पहिले तर मैदानाला सजवण्याचं काम त्यांच्या मधून झालं, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत आणि विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं। त्यानंतर होणारा मॅच आहे, कॅप्टनना विनंती आहे, चला कॅप्टन या प्लीज। दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत, त्या कॅप्टनना विनंती आहेत आपण टॉस करण्यासाठी यावं। नवघर मास्टर्स ए आणि त्यांच्या जोडीला असणारे संघ मैदानावरती आपण पाहणार आहोत खाणिवडा मास्टर्स। मी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतो, जास्त वेळ नाही जाणार, आपण लगेचच टॉस करण्यासाठी यावं। हा आणि येताना स्पर्धेचे जे काही प्रवेश जे आपले शुल्क आहेत ते आपण घेऊन यायचे आहेत। दिलीपदत्ता पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभसे टॉस केला जाईल। दिलीपजी पाटील यांच्या शुभसे आपण टॉस करूयात या मॅचचा। दिनगीदरामध्ये महत्वाचं योगदान त्यांचं देखील राहिलं गेलेत। टॉसच्या दिशेने वळतोय दिलीपजी पाटील यांच्या शुभेच्छा, आपण टॉस करतोय। खाणिवडा कॅप्टन, खाणिवडेचे कॅप्टन या प्लीज। खाणिवडेचे प्रतिनिधी खेळाडू आलेत का? येस या। टॉस केला जाईल काहीच वेळामध्ये। आपण पाहिलं तर ही मॅच देखील महत्वाची आहे, दोन बॅटर देखील आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती।
चलो प्लीज कैप्टन अपन जी टॉस की प्रक्रिया है प्रक्रिय मध्य गरजे कारण की तो वे वे मध्य तो टॉस होने खूब गरजे खानिवडे संघाला तीस विनंती है अपन जवल एक परिसर आहत पोचले देखी है कई खेलाड़ू उमेश जी पहला मिनटा तथे दाखिल स्वागत है दुसर बाजू अपन पहले तो उदय पाटिल काल दिवस मधे आमदार चषक विरार माड़ा मैदान वरती उदय पाटिल क्लास पहाय मिला आज दिवस मे पुण्य पहाय मिलते हैं अविनाश देखी अपन पहले तो संघाच कर्णधार है प्लेइंग इलेवन की लिस्ट है तो तुम्हारा नाव दयाच दोनों संघाच कर्णधार है विनंती अपन याव सर्व खेळाडूंना विनंती आहे अपन मैदान वरती जे खेळाडू आहेत अपन जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी जिथे मुख्य बाजूला उजव्या बाजूने जे जेवणाचे मंडप्स आहेत त्या मंडप्समध्ये जा जेवणाचा आस्वाद घ्या रॉयल ग्रुप स्टँड सध्या आपण तिथे पाहू शकता है टॉस टॉस च्या प्रक्रियेकडे आपण वळतोय टॉस केला जातोय दोन संघा दरम्यान आपल्याला टॉस पाहायला मिळेल महत्त्वाचा टॉस असणार आहे टॉसच्या दिशेने आपण वळतोय महत्त्वाचा टॉस आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन संघाचे कॅप्टन आहेत जॉईन आहेत कमेंट्री बॉक्स मधून तिथून दिनेश किनी सर या टॉस केला जातोय दिलीप जी पाटील यांच्या शुभ असते काटा म्हणून कॉल दिलाय आणि काटा येतोय पैंदरपाडा नवघर मास्टर संघाने टॉस जिंकलेला आहे मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण शुभेच्छा देऊन असा नसतो वा मुख्य व्यासपीठावरती टॉस जिंकलाय काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण घेणार आहे क्षेत्ररक्षण करत असताना पाच षटकांचा सामना आहे किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 40 धावाच्या आत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा एकंदरीत संपूर्ण संघ आज या नव्या सीझन मध्ये त्यात जोमाने उतरेल का की मागच्या वर्षी ज्या प्रमाणे परफॉर्मन्स राहिला होता त्या पद्धतीचा परफॉर्मन्स आज पाहायला मिळेल का नाही आता या टाइमला आम्ही खूप जोमाने असो कारण आमचा उदय पण इन झालेला होता 40 मध्ये त्याच्यामुळे आम्ही पूर्ण जोमाने खेळलो आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी दोन शब्द मनोगत कसे व्यक्त कराल नाही सर इथे कोपरी बोलले तर आम्हाला खूप घेतले ग्राउंड आवडते कारण एकदम प्लेन वगैरे ग्राउंड केले आणि या टाइमला खूपच चांगले आयोजन केलेलं आहे आयोजन पण तसंच आहे आणि ग्राउंड पण त्यांनी खूपच चांगलं बनवलेलं आहे नक्कीच खूप चांगले प्रतिक्रिया अविनाश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता फर्स्ट फिल्डिंगच घेतली असते मात्र मनाच्या विरोधात तुम्हाला चार षटक पाच षटक खेळायचे आहेत किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आमचा तर पाच ओव्हरमध्ये जवळजवळ 45 ते 50-55 आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी दोन शब्द कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल ग्राउंड छान आहे कुठेच काय अडचण नाही ग्राउंडमध्ये आणि खेळायला पण इथे खूप छान वाटतं या पण प्रतिक्रिया जाणल्या गेल्यात टॉस झालेला आहे टॉस जिंकलेला आहे नवघर मास्टर ए संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय ओव्हर टू कमेंट्री बॉक्स तिथे जॉईंट झालेत धनंजय पाटील धन्यवाद साईन आहेत साईन दोन्ही संघ कॅप्टन साईन मारा आणि प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आहे त्याच्यामध्ये आपण फिलअप्स करायचे आहेत आणि जर तुम्हाला काही तक्रार नोंदवायची असेल तर तुम्ही तक्रार नोंदवू शकताय तिथे बुक आहे आमच्याकडे काही कमी वाटल्यास पहिला बॉल वरती तो आक्रमण करण्याचा प्रयत्न डॉक्टर पांडुरंगजी पाटील यांचा क्लास बॉल मात्र सीमारेषा पार पहिल्याच बॉल वरती मिळतात धावा 4 माफ करा पहिला चेंडू डॉट होता दुसऱ्या बॉल वरती चौकाराला परंतु दुसऱ्या बॉलच्या चौकारानंतर संघाची धावसंख्या आता मात्र वाढली गेली 4 धावा पांडुरंगजी पाटील डॉक्टर आहेत पेशारी आपण त्यांना डॉक्टर पाहतात आज मैदानावरती कामगिरी करतात शिरगावच्या आणि टाळ्यांचा गजर देखील त्या डगआउट मधून सध्या पाहायला मिळाला होता त्याचं कारण होतं बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर याच पद्धतीनं बॅटिंग आम्ही त्या ठाणे नगरीमध्ये कासारवडवलीच्या त्या मैदानावरती पाहिली होती म्हणजे रबर बॉलची स्पर्धा होती त्या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये ते आयोजन होतं खास करून शेंडोबा 40+ कासारवडवली ए आणि बी च्या माध्यमातून त्या मॅचमध्ये देखील अशाच प्रकारे बॅटिंग केली होती पुण्याचा सरळ बॅटने फटका खेळला छान प्रकारे समोरच्या दिशेने खेळाडू आहेत लॉंग ऑनला चेंडू वरती वेगाने पुढे आलात
एकाच जावेवरती समाधान व्यक्त करावं लागतं. धावा धावपलक्यावरती जाऊन पोहोचत आहेत. तीन चेंडूचा खेळ संपला गेलाय. पाच धावा धावपलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिरगाव मास्टरचा संघ आहेच, याच परिसरातील आहेत. बाजूचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला भाईंदर पाडाचा संघ आहेत. त्यांनी बनवल्यात 51, बनवायच्या आहेत 52. रेटम ओव्हर द विकेट, लेक्स्टमच्या बाहेर आहे बॉल. पंचमात्र व्हाईट बॉलचा इशारा करतायत. धावपलक्यावरती आपण धाबा पाहिला तर एक रनने मात्र वाढली जाईल आणि जाऊन पोहोचतायत रामचंद्रजी पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. सहा विनोददा पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, सन्मान आपला केला जाणार आहे. विनोददा यावेळेचा बॉल आपण पाहिला हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, झेलची ती संधी कॅच घेतली गेली आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर विकेट मिळाला. पहिला खेळाडू आपण पाहतायत द दीपक पाटील, बॅक टू दी पवेलियन गॉन. धावपलक्यावरती आपण धावा पाहिलं तर संघाच्या धावा आहेत त्या सहा. सिक्स रन ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत अशोक. गोलंदाजी करताना आपण अशोकची चपलाही पाहिली, परंतु बॅटिंग करताना कशा प्रकारे ते बॅटिंग करतायत ते देखील मैदानावरती पाहण्यासारखं असणार आहेत. धावा धावपलक्यावरती सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर धावा आहेत सहा. अग्री कोहली मास्टर क्रिकेट चषक 40+. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते, परंतु झेल नाही कव्हर करू शकले. एक धाव तर मिळाल्यात, एका धावावरती सध्या समाधान व्यक्त करावं लागेल. धावपलक्यावरती आपण धावा पाहिल्या तर संघाच्या एकूण धावा धावपलक्यावरती पाहायला मिळत आहेत त्या मात्र सात. सात धावा. विनोद दादा पाटील आई जुदा आकाश करून विनंती असेल आपण या. पुण्याचा फटका खायचा होता, चेंडू मात्र बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीत. अंपायर्स तिथून इशारा करतायत. पहिलं षटक संपला गेला, धावा धावपलक्यावरती आहेत त्या मात्र सात धावा धावपलक्यावरती पाहायला मिळत आहेत. मी हरेश्वर पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ असे आई जीवन आणि वॉटर सप्लायचे सर्वे सर्वा विनोददा पाटील आहेत, त्यांच्या माध्यमातून सहकार्य केलं गेलं तर त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. हा सन्मान आपण करूयात या मुख्य व्यासपीठावरती. विनोदजी पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. अयोध्यानी वॉटर सप्लायर्सचे सर्वे सर्व आहेत विनोदजी पाटील. विनोददा पाटील यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. हरिचरजी पाटील यांच्या शुभेच्छा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. या प्रमुख व्यासपीठावरती आपलं सहकार्य हे नक्कीच मोलाचं आहेत आणि महत्वाचं देखील आहेत, कारण की प्रत्येक व्यक्तीनं जे सहकार्य केलं ते संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला खूप महत्वाचं ठरणार आहेत. त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहेत आणि विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. जाऊयात पुन्हा त्या मॅचच्या दिशेने. धावा धावपलक्यावरती आहेत संघाच्या एकूण धावा पाहिलं तर सात. पहिलं षटक संपल्यानंतर सात धाबा. रामचंद्रजी पाटील आमच्या साथ स्कोरिंग मध्ये जॉईन होत आहेत. कार्तिक मांगेला आमच्या साथ डिजिटल स्कोरर एडिटरची भूमिका बजावत आहेत. दोन्ही काम आज एकत्रित करतायत आणि नयन तांडेल आहेत कॅमेरामॅन दुबई रिटर्न म्हणून आपण त्यांना पाहिलेत. कॅमेरामॅनच्या वर्क मध्ये 50,000 सबस्क्राइबरचा आकडा आहे, तो डिबेन लाईव्ह या चॅनलला पूर्ण केलाय. आता स्वप्न आहे 1,00,000. फुलर लेनचा बॉल, फुल टच बॉल, त्याला फ्लिक केलाय, फक्त दिशा दिला आणि बॉल निघून जातो जिथे जयनुमान टिवरी संघ आहे त्यांच्या स्वागताला. बॉल सीमा पार, पंच रोहिदास पाटील यांचा इशारा, चौकार. संघ देखील आणि त्याच गडीने मैदानाच्या आतमध्ये ते बॅटिंग देखील करतायत. नाव आहे अशोक. अशोकच्या बॅटमधून आलेला हा आपण दर्जेदार चौकार पाहिलाय. धावा धावपलक्यावरती होता डबल फिगर मध्ये 11. स्वागत केलंय पहिल्याच बॉलवरती विशालचा चौकारानं. बॅकबुटला गेले, ड्राईव्ह केला, फटका छान प्रकारे खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, सुंदर क्षेत्ररक्षक, फेकी छान, परंतु तिथे काय घडलंय तर वे अगदी रनिंग बिटवीन द विकेट वेगाने होती. कंप्लीट केली गेली धाव अशोक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्या धावपलक्यावरती 12. धावपलक्यावरती आपण धावा पाहू शकतात, 12 धावा धावपलक्यावरती पाहायला मिळत आहेत.
चांगल क्रिकेट मैदान वरती अपन पहू शकता है। गोलंदाज मैदान छत मध्य पुनः एक रेडी षटक पुढ़ बॉल समोर दिशे खेलने का प्रयत्न चुनो मात्र अपन पहू शकता है। एक धाव तिथे मात्र घेतली जाते दुसरा धावे का प्रयत्न होईल का तर नाही होणार। फेकी छान प्रकारे झालेत एका धावेवरती समाधान व्यक्त करावे लागतंय। एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलक्यावरती 13 धावा। एकवीस बॉलचा खेळ आहे 39 धावांची गरज आहे। चांगला बॉल पुन्हा एकदा मैदानावरती हाताळला गेलाय। आणखीन एक डॉट बॉल मैदाना छत मध्ये आपल्याला पाहायला मिळाला। निर्धाव चेंडू मैदाना छत मध्ये फेकला गेलाय। डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावफलक्यावरती आपण धावा पाहिल्या तर धावा आहे 13। डॉक्टर पांडुरंगजी पाटील स्ट्राइक इन वरती आहेत। एक चौकार त्यांच्या बॅट मधून आलेला पाहिलायत। डायसिंग डाऊन ड्रॅग पुढून खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट केला बॉलला खेळले लॉन्ग ऑन मध्ये खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे आलायत। एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल का तर यस डेफिनेटली एकच धाव घेतली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या 14। खानिवडा संघ इथे दाखल होतात आपलं सहर्ष स्वागत आहे। नरेजी किरी साहेब आहेत, राजूदादा आहेत, राजूदादा आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। आज हे सर्व खेळाडू या ठिकाणी पोहोचले आहेत। अपील पंचांकडे पाहायला मिळालात आणि पंचांचं बोट आपण पाहिलं तर अगदी हवेमध्ये फलंदाज आपण पाहिलं तर बाद होतोय। धक्का लागलाय दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक्यावरती धावा आहेत त्या मात्र 14 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात। येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये आहेत ते मात्र 18 आणि 18 बॉलचा खेळ शेष असेल। अठरा बॉल सकल मैदानाच्या आतमध्ये शेष 18 बॉल मध्ये विजयासाठी धाबा बनवायचे आहेत। अजूनही आपण मैदानावरती जर पाहिलं तर जवळपास धाबा बनवायचे आहेत त्या 38 रन्स इथून मात्र तुम्हाला बनवायचे आहेत त्या 18 चेंडू मध्ये। एक छोटासा ब्रेक, ब्रेक मध्ये संगीत आणि संगीतानंतर येऊयात मॅचच्या दिशेने। डीजे महत्वाची विकेट फलंदाज बा तंबूच्या आसराला परतोय। तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर गॉन। प्राप्त होत आहेत महत्वाच्या श्रेणी, महत्वाच्या विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात। एक धावेला डबल मध्ये कन्वर्सेशन करणं क्रिकेट मध्ये खूप महत्वाचं आहे। त्या दोन धावा न घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला। तिथून मात्र आपण पाहिलं तर विनायक यांची विकेट मिळताना पाहायला मिळाली आणि ती विकेट आल्यानंतर धावफलक्यावरती आपण धावा पाहत संघाच्या आहेत त्या मात्र ढोकून धरल्या गेल्या असताना 15। नवीन बॅटर किशोर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात। परंतु किशोर पाटील यांचा खेळ देखील आपण त्या पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पाहिलाय त्या कासारवडोलीच्या मैदानावरती। तर या श्रेणी ते कशा प्रकारे बॅटिंग करतायत ते देखील आपण मैदानावरती पाहूया।
नेक्स्ट मॅच आपण पाहिलं तर खानिवडेचा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या जोडीला असेल नवगर मास्टर एचा संघ आपण पाहणार आहोत. समीकरण स्क्रीनवरती दाखवलं गेलं आहे. 15 चेंडू आणि 15 चेंडूमध्ये 37 धावा 37. बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या रडारमध्ये नाही आहे. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. 14 बॉलचा खेळ आहे. 14 बॉलमध्ये आता धावा बनवायच्यात. 37 डिस्टन्स वाढत चालला आहे. धावसंख्येचा जो फरक आहे तो आता मात्र जाणवू लागला आहे. आता तिथून मात्र पुण्यात खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र नाही बॅटच्या रडारमध्ये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या मध्ये फेकला जातोय. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावफलक्यावरती धावा आहेत. त्या मात्र 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पाहू शकतोय. तिथे मैदानावरती काय घडलंय तर फलंदाज किशोर पाटील देखील बाद होत आहेत. धावफलक्यावरती आपण पाहू शकतो. धावा मात्र नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त होत आहेत. जवळपास 3 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला गेलाय. आणि धावा धावफलक्यावरती आहेत. त्या मात्र 15 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि त्यानंतर येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. जी केली जाईल ते आपण मैदानावरती पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपण पाहिलं तर नवीन बॅटर मिस्टर भानुदास मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आहेत, नवीन बॅट्समॅन आहेत. कशा प्रकारे फेस करतात ते पाहूया. दोन पंच रोहितजी पाटील आणि दुसऱ्या बाजूला सतीशजी पाटील हे दोन पंच सध्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्कोरिंगच्या माध्यमातून रामचंद्रजी पाटील यांना आपण पाहू शकतात. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे बाकी. स्ट्राइक इन वरती बॅटर अशोक. पहिला चेंडू पहिलाच बॉल उडवला. हवेमध्ये खेळला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू वरती सरसावलाय. त्याच्या माध्यमातून टिपला गेलेला जेल. फलंदाज मात्र जाईल तंबूच्या आसऱ्याला. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. गॉट. जातात नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये. सुरेश घरत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खंदरपाडा संघाच्या माध्यमातून वाघोबा खंदरपाड्या संघाच्या माध्यमातून आपण ज्यांना खेळताना पाहिलं. आज शिरगाव 40+ संघाच्या वतीनं देखील आपण त्यांना खेळताना पाहू शकतात. तेच खेळाडू मैदानावरती आपण पाहतात मिस्टर सुरेश घरत. स्वीप करायचा होता पहिलाच बॉल परंतु पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा येतोय. धावफलक्यावरती आपण धावा पाहिला तर मात्र वाढल्या गेल्यात आणि जाऊन पोहोचतात त्या 16 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू आहेत मैदानाच्या मध्ये. आपण पाहिलं तर 10 आणि बनवायचे आहेत. यावेळेचा बॉल आपण पाहिला हवेमध्ये खेळला फटका. छान प्रकारे खेळला परंतु क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती त्याच्या माध्यमातून टिपला गेला जेल. आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरेश घरत यांचा संपलाय खेळ. विकेटचं पतन. आणखीन एक खेळाडू तंबूच्या दिशेला गॉन.
अजूनही मॅच मध्ये काही बाकी आहे का? तर यस, डेफिनेटली बाकी आहेत. राजू बोळेंच्या बॅटमध्ये षटकार आला, धावा धाव फलकावरती 27. परंतु शेवटच्या बॉलवरती पाहूया काय घडतात. मोठ्या फटक्याची जर गरज असणारच आहे. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिथून मात्र सिंगल घेतली गेली की काय मैदानाच्या आतमध्ये. यस, डेफिनेटली सिंगल घेतली गेली. षटक्रमांक मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत आहे. 4 धावा धाव फलक्यावरती आहेत. 28, 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असणार आहे बाकी आणि 6 बॉलमध्ये धावा बनवायच्या. 24, राजू यांच्याकडे क्षमता, ॲबिलिटी, टेम्परामेंट सर्व काही गोष्टी आहेत, त्या दाखवण्याचा प्रयत्न ते देखील करतील. परंतु दुसऱ्या बाजूने गोलंदाज देखील रोखण्याचा प्रयत्न करतील. एक छोटासा ब्रेक, ब्रेकमध्ये संगीत आणि संगीतानंतर येऊयात मॅचच्या दिशेने. 6-24. जाऊयात पुण्याच्या मैदानाच्या दिशेने. धावा धाव फलकावरती आहेत. 28, 6 चेंडू दखल बाकी आहे. 24 धावांची मैदानाच्या आतमध्ये आहे गरज. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर राजू मैदानावरती आहेत, त्यांच्यासाठी पारितोषिक आहेत. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर संजयजी ओगे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत ते बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी. आणि धावा देखील बनवायच्या आता 6 बॉलमध्ये 24, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 4 मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळायचे आहेत. हरिचंद्र मामा, किशोर किनी एकमेकाकडे ॲक्शनमध्ये पाहतायत. पहिला चेंडू कोलवे टप्प्याचा आहे. कोलवे टप्प्याच्या बॉलला रोखण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू आलाय डॉट. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 24 जावा. 4 विकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ठोकावे लागतील. रॅटम उर्ध विकेटने पुढील बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र कळला, अक्रॉस द बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतला गेला, दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होतोय का? दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होतोय. राजू तिथून धावतोय, 2 धाव्यांचा प्रयत्न, 2 धाव कंप्लीट. आता येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहिलं तर 4 आणि 4 बॉलमध्ये धाबा बनवायच्या आहेत 22. प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल. क्रिकेटचा खेळ आहे जो जिद्दीचा खेळ आहे, क्रिकेटचा खेळ आहे तो मेहनतीचा खेळ आहे, क्रिकेटचा खेळ आहे तो विश्वासाचा खेळ आहे. मग विश्वासार्थी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायची आहे बॅटिंग. 4 बॉलचा खेळ, 22 धावांची गरज. चार बॉल, 22 फटका खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्वीप केलाय, परंतु बॅट आणि बॉलचा तेवढा संपर्क नाही पाहायला मिळाला. एक धाव घेतला, दुसऱ्या धावेचा कॉल पुन्हा एकदा दिला गेलाय. 2 धावा तिथून मात्र मिळत आहेत. आता 3 बॉलचा खेळ आहे. 3 बॉलमध्ये जवळपास धावा बनवायच्या आहेत. त्या 20 कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे तुम्हाला 20 धावा बनवाव्या लागतील. विकेटवरती आहेत मॅच, त्यामुळे 19 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मैदानावरती होईल का, तो देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. चांगला बॉल पुन्हा हाताळला गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. आता 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे बाकी आणि या 2 बॉलमध्ये जवळपास धावा बनवायच्या आहेत. त्या मात्र 20, 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 20 धावेची गरज आहे. नेक्स्ट मॅच खानिवडा मास्टर्सचा संघ एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला नवघर सांस्कृतिक क्रीडा मंडळ एचा संघ आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. तो देखील इन ऍक्शन आपण त्यांना देखील पाहणार आहोत. बॅकवर्डला गेले, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र कळलं गेलाय, तिथून मात्र एक धाव घेतली जाईल का? तर एक धाव घेतली गेली आणि स्ट्राईक आहे ती शेवटच्या बॉलसाठी. भानुदास यांना मात्र दिली जात आहेत. या मॅच मध्ये आपली पकड, आपलं वर्चस्व निर्माण करताना पाहायला मिळाला तो संघ आहे श्री पोषमाता भाईंदर पाडा मास्टर 40+ संघ. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आपलं जे वर्चस्व होतं ते वर्चस्व दाखवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा बॉल स्वीप केला बॉलला आणि अशा प्रकारे हा मॅच आहे तो मॅच जिंकलायत. परंतु शिरगाव संघाला विनंत्याचा लाईनअप मध्ये मैदानावरती आपण दाखलवा आणि भाईंदर पाडा आपण एका लाईनअप मध्ये त्या दोन्ही संघ तिथून असणार आहेत. जे हस्तांदोलन आपण करा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण काही वेळामध्ये वितरित करतोय. तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथून ज्या खेळाडूला जाणार आहेत, ज्याच्या बॅटमधून जवळपास धावा आल्यात, ज्याने गोलंदाजी करताना मला तर वाटतं विकेट देखील मिळवल्या आहेत, 2 विकेट घेतल्या आहेत, 1 धाव खर्च केले आहेत आणि बॅटिंग करताना त्याने